हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठा आरक्षणाबाबतचा आत्ताचा निर्णय सरसकट नाही, भाजप असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं सकारात्मकपणे घ्या, मराठी ही ओबीसी, त्यामुळे फडणवीस ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाहीत, हे बरोबर, जरांगेंची प्रतिक्रिया। स्वाभिमानी मराठा कुणबीमध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही, केंद्रीय मंत्री नारायण राणे भूमिकेवर ठाम। मराठा कुणबीनं ओबीसी आरक्षण दिल्यास ओबीसींवर अतिक्रमण होईल, शिवरायांचा इतिहास असलेल्या मराठा समाजाचं खच्चीकरण होणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी, राणेंची विनंती। ओबीसीमध्ये मागच्या दारानं घुसखोरी सुरू, ओबीसींचं आरक्षण संपवलं जातंय, मी ओबीसींची लढाई लढणारच, मंत्री छगन भुजबळ यांची भूमिका। ओबीसींच्या आरक्षणामध्ये वाटेकरी केले नाहीत, भुजबळांशी चर्चा करून सरकारचा निर्णय समजावू, फडणवीसांची प्रतिक्रिया। दुसऱ्यांच्या अन्नामध्ये माती कालवण्याची काहींना सवय, मनोज जरांगे यांची भुजबळांवर टीका, तर सरकारसोबत तह झालेला नाही, जरांगे यांचं वक्तव्य। सरकारमध्ये भुजबळांचं ऐकलं जात नसेल तर भुजबळांनी ओबीसींसाठी मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा, प्रकाश आंबेडकर यांचा मंत्री भुजबळांना सल्ला। ओबीसींच्या प्रश्नापुढे मला कुठल्याही पदाची अभिलाषा नाही, मला सरकारमध्ये ठेवायचं की नाही हे पक्षानं आणि मुख्यमंत्र्यांनी ठरवावं, भुजबळांची प्रतिक्रिया। भुजबळांशी बोलायला थोडा वेळ द्या, चर्चा करून भुजबळांचा गैरसमज दूर करू, भुजबळांच्या भूमिकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांची 6 तासापासून ईडी चौकशी सुरू, कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी वायकर अडचणी। शिंदे मराठा समाजाचे टॉलेस्ट नेते शिंदेच्या सिक्सरमुळे सर्व मराठा नेते क्लीन बोल्ड, मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेनंतर प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे इतिहासातलं सगळ्यात मोठं ढोंग, राऊतांची टीका, तर उद्या कुणी वंचित पक्षावर दावा सांगितला तर प्रकाश आंबेडकर मान्य करतील का, राऊतांचा आंबेडकरांना सवाल। राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर, 27 फेब्रुवारीला मतदान, महाराष्ट्रामधील 6 जागांचा समावेश, नारायण राणे, प्रकाश जावडेकर, वंदना चव्हाण, अनिल देसाई यांची राज्यसभा टर्म 2 एप्रिलला संपणार। महात्मा गांधीजींची हत्या नथुराम गोडसेनं केली नाही, रणजित सावरकर यांचा मेक शुअर गांधी इस्टेट या पुस्तकातून दावा। धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरसाठी लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचं नाव उस्मानाबाद आणि औरंगाबादच राहणार, निवडणूक आयोगाचे आदेश, 2026ला जनगणना होईपर्यंत हेच नाव राहील। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।